हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू मोरेसर अकॅडमी। मी राहुल रोकडे तुमचं सर्वांचं आपल्या मोरेसर अकॅडमी ह्या यूट्यूब चॅनलला खूप खूप स्वागत करतो। तर चला आपण आज पाहणार आहोत परिसर अभ्यास भाग एक, एकता चौथी, यावरील आपला पाठ सुरू होत आहे आज पाचवा, घरोघरी पाणी ह्या पाठावरील स्वाध्याय। जर तुम्ही आपले ह्या आधीचे व्हिडिओ पाहिले नसतील तर ते प्लेलिस्टला जाऊन पाहून घ्या। तर स्वाध्याय सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, बाजूला दिलेली बेल आयकन दाबून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करून घ्या। तर चला सुरू करूया आपला प्रश्न अ, काय करावे बरे? तर यात वनस्पतीतील सार्वजनिक नळ सतत थेंबथेंब वाहताना दिसतो, तर आपण काय करावे यात? तर त्याचं उत्तर पाहूया। तर त्या नळाला दुरुस्त करण्याचा प्रयत्न करू, तसे नाही झाल्यास ग्रामपंचायत किंवा नगरपालिका यांच्याकडे त्याची माहिती देऊ की ह्या ह्या ठिकाणी असा असा नळ थेंबथेंब वाहताना दिसत आहे आणि त्यांना त्याबाबत त्या नळाला दुरुस्त करण्याबाबत सांगू शकतो मित्रांनो। तर पाहूया आपला हा प्रश्न, जरा डोके चालवा। तर त्यात आहे आपल्याला, तुमच्या घरात जी व्यक्ती पाणी भरते तिचे श्रम कमी करण्यासाठी काय करता येईल? तर याचं उत्तर आहे आपल्याजवळ, पाण्याचा वापर कमी प्रमाणात करू, जेणेकरून विनाकारण पाणी वाया जाणार नाही याची पण आपण काळजी घेऊ शकतो। तसेच पाणी आणण्यास किंवा पाणी भरण्यास त्यांची आपण मदत करू शकतो, किंवा घरात नळ फिटिंग करून घेऊ, ज्याने श्रम त्यांचे खूप खूप कमी होऊ शकते। तर पाहूया आपला प्रश्न ई, योग्य की अयोग्य समीरने पाणी पिऊन माठावर झाकण ठेवले नाही? तर याचं उत्तर अयोग्य आहे मित्रांनो, त्याने पाणी पिऊन माठावर झाकण ठेवले। भांडी विसरलेले पाणी निशा झाडांना घालते, तर याचं उत्तर योग्य असेल। पाहूया तिसरं, नळाला पाणी आले म्हणून सई भरलेला हंडा ओतून पुन्हा पाणी भरायला गेले, तर याचं उत्तर अयोग्य आहे। चौथा, रेशमा सहलीला जाताना पाणी सोबत नेते, तर याचं उत्तर योग्य असेल मित्रांनो। तर ह्याच ठिकाणी आपला हा स्वाध्याय जो आहे मित्रांनो तो कम्प्लीट झालेला आहे। तुम्ही जर आपले जुने व्हिडिओ पाहिले नसतील ते पण पाहून घ्या मागील व्हिडिओ। तर थँक्यू फ्रेंड्स वॉचिंग दिस व्हिडिओ। त्याचबरोबर तुम्ही जर आपल्या मोरेसर अकॅडमी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, त्याचबरोबर बाजूला दिलेली बेल आयकन दाबून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करून घ्या। बाय फ्रेंड्स।